काळाच्या भानावर प्रत्येक दिवस स्वतःची ओळख ठेवून जातो. 3 जूनचा सूर्य उजाडला तोच महाराष्ट्रासाठी एक वाईट बातमी घेऊन. महाराष्ट्राचे लोकनेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. आणि केवळ परळी मराठवाड्यावरच नाही तर अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. खरं तर गोपीनाथरावांचं जाणं हे ज्यांना ज्यांना राजकीय समज आहे त्या प्रत्येकासाठी धक्कादायक होतं. गेल्या दशकभरात मुंडे महाजन परिवारानं अनेक धक्के सहन केले आणि हे सगळे धक्के झेलणारा आधारवडच आज उन्मळून पडला होता. यानंतर संपूर्ण परिवाराला आणि मुंडेंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सावरणार कोण हा प्रश्न उभा राहिला. जन्मदात्या पित्याच्या जाण्याचं दुःख विसरून गोपीनाथरावांची कन्या पंकजा ही मात्र सगळ्या प्रसंगाला सामोरी गेली. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसमोर अत्यंत धीरोदात्तपणे त्या सामोऱ्या गेल्या. सर्वात जास्त दुःखाचा पहाड असतानाही जमलेल्या क्षुब्ध जमावाला तिने शांत केलं. आजकाळानं पंकजा मुंडे यांच्यावर फार मोठी जबाबदारी दिली आहे, पण या सगळ्यातही पंकजांचा धीरोदात्तपणा हा गोपीनाथरावांचा वारसा अधोरेखित करून गेलाय हे मात्र नक्की. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.